नमस्कार, मी श्रुतजा. वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. तर आवर युट्यूब चॅनल म्हटलं म्हणजे आपल्यासोबत आहे सध्या आमची गिरजू. कशी दे नाक लागतो? काय आहे हातात? काय आहे हातात? काय आहे ते? लिपस्टिक. आणि आमच्यासोबत आहे आमची छोटीशी राशी, जी की सध्या रडायच्या मूड मध्ये आहे. तोपर्यंत आपण फास्ट मध्ये व्हिडिओ करून घेऊया. तर आजचा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे 2024 नवीन वर्ष चालू होणार आहे. तर सगळ्यांना सर्वात पहिला हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. तर आपल्या लोकांसाठी नवीन वर्ष चालू होतं ते म्हणजे आपल्या पाडव्या दिवशीच. पण तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, म्हणजे अकॅडमिक इयर असेल, फायनान्शियल इयर जे असेल, तर ते इंग्लिश कॅलेंडर प्रमाणेच मोजतात. आणि त्यामुळं आपण या दिवशी सुद्धा न्यू इयर म्हणून सेलिब्रेट करतो. तर नवीन वर्ष आलं की 2023 डायरी झाली, आता 2024 डायरीला आपण शिफ्ट करतो. तर नवीन गोल्स, नवीन रिझॉल्युशन्स आपण 2024 नवीन वर्षाचे आपण लिहायला बसतो. आणि मी सुद्धा बसले. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण ज्या 2024 रिझॉल्युशन्स लिहितोय, ज्या गोल्स आपण सेट करतोय, तर त्यासाठी 2023 थोडक्यात आढावा घेणं, म्हणजेच रिकॅप घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर 2023 मी काय काय शिकले, माझ्याकडून काय चुका झाल्या, तर याचा जो अनुभव मी घेतलेला आहे, तर तो मला 2024 आणि तिथून पुढं सुद्धा जास्त महत्वाचा ठरणार आहे. कारण त्या अनुभवाला पाठीशी धरून मी नवीन गोष्टी आता करू शकते. आणि त्यामुळंच हा जो 2023 जो रिकॅप आहे, तर तो माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. तर थोडक्यात जाणून घेऊयात की 2023 मी कोणत्या कोणत्या गोष्टी अशा नवीन शिकले की ज्याचा मला नंतर खरंच खूप जास्त बेनिफिट होणार आहे. काय झालं? तर बस ना खाली, बस बस. तर 2023 सगळ्यात महत्वाची गोष्ट मी शिकले, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मदरहूड. टिंग निटिंग. या दोन गोंडस मुलींची आई झाल्यानंतर मदरहूड नक्की काय असतं, म्हणजे आई होणं नक्की काय असतं, ते मी शिकले. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये बऱ्याच अडथळे, इन द सेन्स खूप डिफिकल्टीज आल्यात. कारण आई होणं, ट्रस्ट मी, खूप अवघड जॉब आहे. आणि ज्यावेळी आपण आई होतो, तर त्याच वेळी आपल्याला समजतं की काय असतं. भरपूर स्लीपलेस नाईट्स, त्यानंतर भरपूर कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफायसेस, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ॲज अ मदर. तर त्यामुळं ज्या कोणी आया ही व्हिडिओ बघत असेल, तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हॅट्स ऑफ. कारण तुम्ही खूप छान जॉब करताय. तर एका बाळाला ग्रो करायचं, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम एखाद्या बाळाला 9 पोटात सांभाळायचं, आणि तिथून पुढे सुद्धा छान त्याला आपण ग्रो करत असतो. तर ही फेज खरंच खूप माझ्यासाठी खूप जास्त, जरी ती टफ असली तरी मी खूप छान एक्सपिरियन्स केले मदरहूडच्या फेजचे. आणि मी खूप स्वतःला काय बोलतात त्याला, लकी समजते. ही फेज मला मिळाली आणि नक्कीच खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आई होऊन. तर म्हणतात ना, तर की आई झाल्याशिवाय कळत नाही की आई पण नक्की काय असतं. तर ते झाल्यावरच मला समजलं. आणि सगळ्यात महत्वाची, सगळ्यात आनंददायी गोष्ट मी शिकले असेल तर ती आहे मदरहूड. तर नेक्स्ट मी शिकले म्हणजे ट्रॅव्हल. तर ट्रॅव्हल आपल्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करत आहे. कारण नवीन गोष्टी, नवीन कल्चर, नवीन ठिकाणं आपण एक्सप्लोअर करतो. हां, मे बी प्रत्येकाला जे ठिकाणं आवडतात, काहींना बीचला जायला आवडतं, काहींना काय करते, काहींना डोंगराच्या भागात जायला आवडतं, काहींना जंगलात जायला आवडतं. पण ट्रॅव्हल करणं खूप जास्त महत्वाचं असतं. तर सध्या आपला ट्रॅव्हल जो आहे, तर या दोघींमुळे बंद आहे. पण आपण आणि थोड्या दिवसात ट्रॅव्हलिंग चालू करू, तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग सुद्धा दिसतील. पण ट्रॅव्हल खरंच खूप जास्त बेनिफिशियल असतं, आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. देन द नेक्स्ट थिंग मी 2023 शिकले म्हणजे लेट गो. तर मूव्ह ऑन. तर ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, तर त्या गोष्टी नक्कीच आपण चेंज करू शकतो किंवा आपल्या पद्धतीनं करू शकतो. पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, आपल्या हाताच्या बाहेर आहेत, तर अशा गोष्टी कधी कधी सोडून देणं, म्हणजे लेट गो करणं, खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि खूप जास्त बेनिफिशियल असतं. कारण जी गोष्ट आपल्या हातात नाही, कंट्रोलमध्ये नाही, त्याच गोष्टींवरती आपण वारंवार विचार करत बसलो, तर त्यामुळे एकतर ती गोष्ट
आपल्या हातात येणार नाहीये किंवा आपल्या कंट्रोलमध्ये येणार नाहीये. पण त्यामुळे होतं असं की आपलं जे माइंडसेट असतं तर ते निगेटिव्ह होऊन जातं आणि आपले कुठेतरी स्पीड जी असतं तर एकतर ते स्लो डाऊन होतं आणि कधी कधी तर ब्रेक पण लागतो. तर त्यामुळं ज्या गोष्टी हातात नाही आहे तर त्या ठिकाणी गोष्टी सोडून देणं, आपण म्हणतो मराठीमध्ये की जाऊ दे सोडून दे, तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या कधी कधी केल्या पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी शिकले म्हणजे मेक टाइम फॉर युअरसेल्फ, तर स्वतःसाठी वेळ काढा. तुम्ही कितीही बिझी असाल, तुमच्या घरच्या रुटीनमध्ये असाल, तुमच्या कामाच्या रुटीनमध्ये असाल किंवा कुठल्याही रुटीनमध्ये असाल, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणं, रोजच्या दिवसातून थोडा तरी वेळ काढणं खूप जास्त महत्वाचं असतं. आणि या ज्या वेळ ही जी वेळ तुम्ही स्वतःसाठी काढताय तर त्या वेळेमध्ये तुम्ही तुमची एकतर हॉबी काय असेल तर ती हॉबी करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सिंगिंग आवडत असेल, डान्सिंग आवडत असेल, गार्डनिंग आवडत असेल, तर मला गार्डनिंग प्रचंड आवडतं. आवडतं इन द सेन्स म्हणजे आपोआप एक झाड लावलं की ते झाड वाढतं, तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो की या झाडाची आपण काळजी घेतली पाहिजे, याला वेळेवर पाणी घातलं पाहिजे, खतं घातली पाहिजे, तर त्यामुळे याला छान फुलं येतील किंवा हे झाड छान ग्रो करेल. तर या गोष्टी मला सगळ्या कळतात. किंवा काय काय केलं पाहिजे गार्डनिंगसाठी, तर मी खूप हरवून जाते गार्डनिंगमध्ये, तर त्यामुळं मला जर वेळ असेल आणि मला जर स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर मी नक्कीच गार्डनिंग चूज करते. देन द नेक्स्ट पॉईंट इज डोंट कम्पेअर, म्हणजे तुलना करू नका. तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, याला अजिबात नेग्लेक्ट करू नका. कारण यावर्षी मी सुद्धा ह्या पॉईंटला थोडंसं जाऊन टच करून आले. तर तुलना करायची नाही कुठल्याही गोष्टीची, म्हणजे आपण इतका आहोत आणि दुसरा इतका आहे, तर तुलना करणे म्हणजे थोडक्यात आपण स्वतःला कमी लेखतो. तर त्यामुळं आपली इतरांशी तुलना करणे कधीही योग्य नसतं. तर त्यामुळं कोणासोबतही आपली तुलना करू नका. त्यांच्या जागी ते योग्य असतात, त्यांच्या जागी त्यांनी जे काम केलेलं आहे तर ते व्यवस्थित असतं, आणि आपल्या जागी आपलं जे काम आहे तर ते व्यवस्थित असतं. जर तुलना करायचीच असेल तर स्वतःची तुलना करा. म्हणजे आपण काल काय होतो आणि आपण आज काय आहोत, कालच्यापेक्षा आपण बेटर झालो पाहिजे, तर याच्यामध्ये तुलना करा. इतरांशी तुलना करायला जर आपण गेलो तर कदाचित त्याचं रूपांतर फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळं कोणासोबतही आपलं कम्पॅरिझन करू नका. प्रत्येकाच्या आयुष्याचा क्वेश्चन पेपर जो आहे तर तो वेगळा असतो, त्यामुळं प्रत्येकाची ॲन्सरशीट जी आहे तर ती वेगळी असते. तर त्यामुळं कोणासोबतच तुलना करत बसू नका. द नेक्स्ट थिंग इज लोअर युअर एक्सपेक्टेशन्स. तर अपेक्षा, तर ज्यावेळी अपेक्षा भंग होतात ना, तर त्यावेळी प्रचंड त्रास होतो, आणि तो स्वतःला जो अपेक्षा करणारा असतो ना तर त्याला होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की आपण दुसऱ्यांसाठी जे आपलं कर्तव्य आहे किंवा जे आपल्याला करायचं आहे तर ते करत राहायचं, पण त्याच्या बदली कोणी आपल्याला हे देईल ते देईल तर अशी अपेक्षा आपण आपल्या मनामध्ये नाही ठेवता. आपलं फक्त चांगलं काम इतरांसाठी जे आहे तर ते करत जायचं. कारण अपेक्षा तुटल्या की सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो, स्वतःला होतो. तर त्यामुळं अपेक्षा कोणाकडूनही करायची नाही. द नेक्स्ट थिंग इज स्टॉप ओव्हर थिंकिंग, म्हणजे अति विचार करणं बंद करा. तर आपण एखादी गोष्ट आपल्या मनाला इतकी जास्त प्रचंड त्याची त्रास होत राहतो की आपण सतत त्याचा विचार करत राहतो, आणि याच्यामुळे होतं कसं, जसं मी पहिल्या वेळी पण सांगितलं होतं की एकतर आपलं स्पीड स्लो डाऊन होणार आहे, नाही तर आपलं ब्रेक लागणार आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा अति विचार करणं कधीही योग्य नसतं. तर त्याच्यामुळं आपल्याला मेंटल स्ट्रेस येऊ शकतो आणि बरेच अजून हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अति विचार करणे नाही. देन द नेक्स्ट थिंग जे की मी 2023 शिकले आहे, तर ती गोष्ट आहे की टेक केअर ऑफ युअर बॉडी. तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तर हेल्थ इज वेल्थ हा एक थॉट आहे, तर आपण बऱ्याच वेळा शाळेत असताना ऐकला होता. पण त्याची मेन काय रिझन आहे या थॉट मागे, हेल्थ इज वेल्थ का म्हटलं जाते, तर ते आत्ता कळते. तर हेल्थवरती लक्ष द्या, मेडिटेशन करा, योगा करा, फिजिकल एक्सरसाइज करा. कारण आपलं आरोग्य ठीक आहे तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. चार गोष्टी बाकीच्या नसतील तरी चालेल, पण आपलं जे आरोग्य आहे तर ते व्यवस्थित असलंच पाहिजे. आणि त्यासाठी जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतील, डायट सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे आपल्याला सगळ्यांना तेलकट तुपकट त्यानंतर चमचमीत खायला बरंच आवडतं, पण त्याच्यामुळे त्याचं जे आपण ते खातो तर त्याच्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये, म्हणजे आपल्या 40s 50s त्याचे त्रास उद्भवतात, जसं की BP, शुगर, त्यानंतर हाय कोलेस्ट्रॉल लेवल, तर या बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या आता सध्याच्या पिढीला खूप जास्त चालू झालेल्या आहेत. तर त्यामुळं हेल्थ इज वेल्थ. तर त्यामुळं आपल्या शरीराकडे, आपल्या आरोग्याकडे काळजी घ्या आणि अकॉर्डिंगली वर्कआउट वगैरे करा आणि फिजिकली फिट राहा.
देन द नेक्स्ट थिंग इज ऑलवेज बी ग्रेटफुल. म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत तर त्या गोष्टींबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे समाधानी राहा थोडक्यात. तर ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण ज्या गोष्टी नाही आहेत तर त्या गोष्टींच्या मागे पळत असतो आणि पळलं पण पाहिजे. ज्या गोष्टी नाही आहेत तर त्या आपण अचीव केल्या पाहिजेत, त्याचे गोल सेट केला पाहिजेत, सगळं आपण केलं पाहिजे. पण तरीही ज्या सध्या आपल्याकडे गोष्टी आहेत तर त्या काही लोकांचं ते ड्रीम पण असतं. तर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींसाठी आपण नेहमीच ग्रेटफुल राहिलं पाहिजे. आणि रोज रात्री किमान एकदा तरी दिवसातून आपण जे आहे तर ते थँक्यू बोललं पाहिजे. देन द नेक्स्ट थिंग इज ॲप्रिसिएशन. तर आपल्यासाठी आपले जवळचे लोक आहेत, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, आपले फ्रेंड्स आहेत, तर बऱ्याच गोष्टी करत असतात. तर त्यावेळी त्या गोष्टींची जाण ठेवून त्यांचं ॲप्रिशिएशन करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि अजून दुसरं एक बघायचं गेलं तर ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये सुद्धा खूप छान कामगिरी करत असतात. म्हणजे एखाद्याचा चांगला व्यवसाय असेल, एखाद्याला चांगला जॉब लागला असेल किंवा एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर त्या कामाची जाण ठेवून आपण त्यांना कौतुक करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि यामुळे नात्यामध्ये जे प्रेम असतो किंवा जो नात्याचा जो बॉन्ड असतो तर तो जास्त चांगला बिल्ड होण्यामध्ये मदत होते. तर त्यामुळं हा सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे. आज आहे 31 डिसेंबर आणि उद्यापासून चालू होतोय 1 जानेवारी. म्हणजे प्रोबॅबली हा या वर्षीचा लास्ट व्लॉग आहे. आणि आम्ही आलोय एक छोट्याशा शॉर्ट ट्रिपला.